मुकुडबण येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या घुंसा शेती शिवारातील कोंबडा बाजारावर मंगळवारी पोलिसांनी धाड टाकली यावेळी पोलिसांनी बारा हजार तीनशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घोंसा गावाजवळील एका आंब्याच्या झाडाजावर सार्वजनिक ठिकाणी कोंबड्यांची झुंज लावून त्यावर हारजीतचं जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मुक्टवन पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी तेथे धाड टाकली यावेळी पांडुरंग पैकू आजरम वय पंचेचाळीस अनिल बापूराव कुमरे वय तीस दोघेही राहणार पाचपूर व भीमराव सूर्यभान टेकाम वय साठ वर्ष राहणार मजरा यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याजवळून पोलिसांनी दोन जिवंत कोंबडे एक मृत कोंबडा दोन धारदार कात्या नगदी पाच हजार एकशे वीस असा एकूण बारा हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी आरोपींविरुद्ध कलम बारा ब अन्वय गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली ही कारवाई पोलीस निरीक्षक अजित जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नेवारे दिलीप जाधव संदीप बोरकर यांनी केली या भागात अलीकडे कोंबड बाजार भरविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत